प्रफुल्ल सावंत आणि राजेश सावंत या दोन्ही बंधूंनी ही कला साध्य केली आहे. आउटस्टँडिंग वर्क ऑफ एक्सलन्स या इंटरनॅशनल अवॉर्डनं या दोन्ही बंधूंना सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत या दोघांनी प्रत्येकी 11 आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवले. झोपेत बघितलेलं स्वप्न रंगांच्या दुनियेत प्रत्यक्षात उतरवलं ते चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी. त्यांच्या ब्लॉसम ऑफ ड्रीम्स या चित्रमालिकेला जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या आउटस्टँडिंग ओरिजिनॅलिटी अँड क्वालिटी मेरिट अवॉर्डचं तृतीय क्रमांकाचं ब्रॉन्झ मेडलचं बक्षीस मिळालंय. अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या प्रकारात प्रफुल्ल यांचा हातखंड आहे. त्यांचे मोठे बंधू राजेश हेही चित्रकार. त्यांच्या जर्नी या चित्रमालिकेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. विशेष म्हणजे या दोघांना प्रत्येकी 11 आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. ब्लॉसम ऑफ ड्रीम या कन्सेप्ट मध्ये काम करत असताना त्यात एखाद्या व्यक्तीचं चित्र न करता त्या व्यक्तीच्या मनातले विचार आणि तिच्या मनातल्या भावना ह्या व्यक्त करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. वडील चित्रकलेचे शिक्षक असल्यामुळे दोघांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यानंतर चित्रकलेचं रीतसर प्रशिक्षण घेऊन आता ते दोघं या क्षेत्रात स्थिरावले आणि आता नाशिकमध्ये चित्रकलेचं शिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहे. लहानपणापासूनच चित्रकलेचं आकर्षण होतं. वडिलांकडून कलेचा वारसा आलेला आहे अनुवंशिक आणि त्यांच्याकडूनच आम्ही दोघा भावांनी ही कला घेतलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चित्रण करत असतो. प्रफुल्ल सावंत यांचं ब्लॉसम ऑफ ड्रीम्स या चित्रमालेतलं चित्र जर्मन सरकारनं आपल्या पोस्टकार्डवरही छापलंय. आज तरुण अनेक क्षेत्रात आपलं यशस्वी करिअर करताय. तरुणांसाठी चित्रकला हा सुद्धा चांगला ऑप्शन असल्याचं सावंत म्हणून सांगतात. तरुण चित्रकारांना मी एवढं सांगू इच्छितो की हे फील्ड खूप चांगलं आहे करिअर करण्याच्या दृष्टीने. बरेच पालक आणि विद्यार्थ्यांना हे फील्ड म्हणून माहिती नाही आहे. माहीत जरी असलं की बऱ्यापैकी रिस्क आहे असं त्यांना वाटतं, पण खूप तनामनाने जर काम केलं, आपण प्रामाणिकपणे जर या कलेची साधना केली आणि हे फील्ड आपण निवडलं तर खूप काही करू शकतो. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत सावंत बंधूंचं चित्र प्रदर्शन आहे असं म्हटलं की हटकून चित्रप्रेमी प्रदर्शनाला हजेरी लावतात. या दोघांच्या चित्रांना प्रचंड मागणीही आहे. चित्र साकारताना चित्रातील खुंचल्याचे फटकारे, उत्तम प्रकाश योजना, वास्तववादी आकार, अमूर्त आकारांची उत्तम योजना, रंगसंगती, चित्राची नाविन्यपूर्ण हाताळणी, सृजनशीलता सावंत बंधूंच्या चित्रात दिसून येते. विशेष म्हणजे नाशिकचे हे दोघे तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव गाजवत आहेत ही नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी सुंदरे, सामराठी, नाशिक. हल्ली तरुणाई करिअरसाठी वेगवेगळे पर्याय स्वीकारते. पुण्यातल्या दोन तरुणांनी